हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीस फैशन टिप्स ब्लाउज डिजाइनिंग चैनल मे। आज आपण वन टक्स ब्लाउज म्हणजेच अस्तर ब्लाउज शिवून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला कळेल। चार लेयर घडी घ्यायची अस्तरची आणि आपली जी साईज आहे ती 36 साईज आहे। त्यासाठी आपल्याला 11 साडे 11 इंचाचे पॅटर्न घ्यायचे आणि हाईट ही ब्लाउजची 14.5 आहे, तर आपल्याला 15.5 ही हाईट घ्यायची, म्हणजेच 1 इंच ही एक्स्ट्रा असते। म्हणजेच चार लेयर घडी करायची आहे, फ्रंट आणि बॅक पार्ट आपल्याला एकत्र कटिंग करायचं आहे। म्हणजेच अस्तरची आधी आपण कटिंग करणार आहोत, त्यानंतर आपल्याला पीसवर कटिंग करायची आहे। त्यासाठी आपल्याला हाईट घ्यायची आहे 14.5, त्यात आपल्याला 1 इंच घ्यायची आहे, म्हणजेच 15.5 इंच आपली हाईट असणार आहे। आणि जो नेक आहे आपला तो 2.5 इंचाचा असणार आहे आणि शोल्डर हे 3.5 इंचाचे असणार आहे। आर्मोल हे आपले 6.5 इंचाचे असणार आहे, म्हणजेच मोंडा। अशा पद्धतीने आपल्याला जे पॉइंट्स आपण ड्रॉ केलेली त्याला लाईन अटॅच करायची आहे, म्हणजेच मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला बॅक पार्टचे जे आर्मोल काढलेलं आहे आपण त्याला आकार द्यायचा आहे, तो 1.5 इंचाचा। त्यानंतर फ्रंट म्हणजेच पुढच्या बाजूला देखील आपल्याला 1 इंचाचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपले फ्रंट आणि बॅक पार्टवर आखून झालेले आहे। त्यानंतर आपल्या टक्स देखील आखायचा आहे। टक्स हा 5 इंचाचा असेल, म्हणजेच आपला 1/2 इंच त्यात जाणार आहे शिवण्यात, त्यासाठी आपल्याला तो टक्स 4.5 इंचाचा येणार आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 4 पॅटर्न आपल्याला कटिंग करायचे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे जी लाईन आपण ड्रॉ केलेली त्यानुसार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आणि पार्ट आपल्याला सेपरेट करायचे। सेपरेट करून झाल्यावर आपल्याला फ्रंट साईडचे जे आपले आर्मोल आहे त्याचा तो आकार कटिंग करायचा आहे। म्हणजे फ्रंट साईडला आपल्याला 1/2 इंच आकार आपला कमी असतो। त्यानंतर आपल्याला पीसवर ते पॅटर्न म्हणजेच अस्तर ठेवून घ्यायचे आणि तो पीस कटिंग करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा डिझायनर पीस आहे। अशा पद्धतीने जो मागचा पार्ट आहे डिझायनर पीसचा मी तो ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला नेक आखायचा आहे। नेक देखील आपण 2.5 इंचाचा पुढची जी रुंदी आहे नेकची ती घेणार आहोत आणि 8.5 इंचाची ही हाईट असणार आहे, म्हणजेच उंची असणार आहे आणि 3 इंचाचं खाली नेकची रुंदी असणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे। म्हणजेच हा डिझायनर पीस असल्यामुळे आपल्याला ती डिझाईन यायला हवी, म्हणून तो आकार आपल्याला थोडासा असा घ्यायचा आहे। जर तुम्हाला डीप नेक हवा असेल तर तुम्ही डीप नेक देखील घेऊ शकता किंवा हाईट देखील वाढवून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टला म्हणजेच पुढच्या साईडच्या भागाला देखील पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 6.5 इंचाचे पुढची हाईट घ्यायची नेकची आणि त्यानुसार गोलाकार आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे। म्हणजेच अस्तरवर आपण गळ्याला आकार देऊन घेऊ शकतो, त्यानंतर जे पुढचे शोल्डर आहे त्याला 1/2 इंच डाऊन करायचे, म्हणजे शोल्डर उतरत नाही किंवा खांदे उतरत नाही। त्यानंतर दोघंही पार्ट आपल्याला पुढच्या साईडचे सेपरेट करायचे अस्तरचे। त्यानंतर आपल्याला पीसवर ते दोघंही पार्ट पुढच्या साईडचे ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि पिना पॅक करायचे आहे। म्हणजेच अस्तर आणि पीस इकडे तिकडे होत नाही आणि कटिंग करायला आपल्याला सोपी जाते। अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे फ्रंट आणि बॅक पार्टला। अशा पद्धतीने आपले दोघंही पार्ट आपले बॅक आणि फ्रंट पार्ट कटिंग झालेले आहे। त्यानंतर स्लीव्स कटिंग करायचे, म्हणजेच बाही कटिंग करायची। बाही देखील आपली ही 8.5 इंचाची आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे। ही बाई थोडी कोपरच्या वरती असेल, खूप सुंदर अशी ही बाई असणार आहे। अशा पद्धतीने बाही कटिंग केली तर खूप छान दिसते। 9.5 इंचाची हाईट असणार आहे स्लीवची आणि त्यानंतर स्लीवचे जे आर्मोल आहे ते 2.5 इंचाचे असणार आहे। अशा पद्धतीने स्लीव्हजला आकार द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे। म्हणजे चारही लेयर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचे आणि पुढच्या साईडला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच मासा शेप किंवा मच्छी शेप आपण म्हणू शकतो। त्यानंतर आपल्याला स्लीव्हजला पीसवर ठेवायची। डिझायनर पीस हा खूप कमी प्रमाणात होता, त्यासाठी सेपरेट नेटचा पीस आपण घेऊन घेतला आहे आणि
डिझायनर पीसमधला जो स्लीवचा सेंटरचा भाग आहे तो अशा पद्धतीने कटिंग केलेला आहे आणि त्या नेटवर आपल्याला सेंटरला अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे, म्हणजेच टिचिंग करून घ्यायचे सेंटरला। अशा पद्धतीने स्लीव्स टिचिंग केली तर खूप छान दिसणार आहे आणि त्या ब्लाऊजचा लुक देखील खूप सुंदर असा आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सगळे पार्ट मशीनवर टिचिंग करायचे। आधी आपल्याला पुढचा भाग टिचिंग करायचा। पुढचा भाग शिवताना आपल्याला आधी जो पीस आहे त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचे, म्हणजे पीसच्या वरच्या दिशेने अस्तर ठेवायचे। आता आपण नेकला शिलाई टाकून घेतलेली आहे, नेकला पट्टी लावायची गरज नाही आहे, अंडरग्राउंड शिलाई आपली येणार आहे, म्हणजे फोल्डिंग पद्धतीचे हे ब्लाऊज येणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिलाई टाकून दाखवते आणि नेकला आपल्याला कट्स द्यायचे, म्हणजे आकार व्यवस्थित होतो, अस्तर हे खालच्या दिशेनेच छान प्रकारे येते, फिनिशिंग चांगले दिसते। त्यानंतर कमरेच्या भागाला देखील आपल्याला हाफ इंचांनी शिलाई टाकायची, म्हणजेच कमरेला देखील आपल्याला पट्टी लावायची गरज नाही आहे। अशा पद्धतीने शिलाई केली की ब्लाऊज देखील झटपट तयार होते आणि फिनिशिंग देखील खूप छान पद्धतीची येते। अशा पद्धतीने त्याला उलटवून घ्यायचे। उलटवलेला भाग आपला हा असा दिसणार आहे, त्यावर आपल्याला परत पॅकटिच करायचे, म्हणजेच पुढच्या दिशेने शिलाई टाकून घ्यायची नेकला। त्यानंतर आपल्याला दोघंही पार्ट आपल्याला उलटवायचे आणि दोघंही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने उलटवल्यावर नेकला शिलाई टाकायची। दोघंही फ्रंट साईडचे म्हणजेच पुढच्या साईडचे पार्ट आपले अशा पद्धतीने टिचिंग करून झालेले। त्यानंतर आपल्याला कमरेला देखील पॅकटिच करून घ्यायचे, म्हणजे शिलाई टाकून घ्यायची आउटलाईनला। दोघंही साईडला आपल्याला अशा पद्धतीने परत प्रोसेस करायची, सेम प्रोसेस ही असणार आहे प्रत्येक पार्टची। त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे फ्रंट साईडला, म्हणजे 4.5 इंचाचे आपले हे टक्स असणार आहे दोघंही साईडला, म्हणजे शोल्डरच्या सेंटरला आपल्याला टक्स टाकायचा असतो। अशा पद्धतीने सेंटर काढून तो टक्स टाकलेला आहे मी। व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, टक्स आपला हा फ्रंट साईडच्या एका पार्टला झालेला आहे। दुसऱ्या पार्टला देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची, टक्स टाकायची, म्हणजेच आपण दोघंही पार्टचे टक्स खालती वरती होणार नाही ही देखील आपण दक्षता घ्यायची आहे। 4.5 इंचाचा हा टक्स असणार आहे पुढचा। अगदी सोपी मेथड आहे, ज्याला शिलाई काम येतं पण ब्लाऊज शिवता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे। त्यानंतर आपल्याला हुक आणि लूपसाठी पट्ट्या जॉईन करायच्या आहे फ्रंट साईडच्या पार्टला। अशा पद्धतीने मी आधी हुक लावण्याचा जो लूप आहे तो तयार करत आहे, म्हणजेच आपल्याला अस्तरवर अशा पद्धतीने उलट्या दिशेने पट्टी ठेवायची आहे। तिला परत वरच्या दिशेने थोडंसे अलगत होल्ड करायचे, त्यानंतर आपल्याला तिला परत मधल्या दिशेने पॅक करायचे, म्हणजेच जो पीस असतो तो उसवला जात नाही। त्यानंतर आपल्याला हुक लावायची पट्टी तयार करायची। हुक लावायची पट्टी ही पीसवर येऊ द्यायची आहे, तिला आपल्याला फोल्डिंग करायची आहे आणि जी आधी आपण पट्टी लावली ती लूपसाठीची ती पट्टी परत फोल्ड करायची आहे आणि सेंटरला खडूच्या दिशेने शिलाई टाकायची आहे, म्हणजेच आपले लूप्स तयार होणार आहेत। जे हाफ इंचाची जागा सुटलेली तिच्यात आपल्याला हुक्स हे लावता येतात। अशा पद्धतीने आपण तो हुक्सला आकार देणार आहोत। हुक्सचा आकार हा व्ही आकाराचा असणार आहे। त्यानंतर जी हुकसाठीची पट्टी तयार केली होती तिला देखील अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि तिला अस्तरच्या दिशेने पॅक करून घ्यायचे शिलाईने। अशा पद्धतीने दोघंही पट्ट्या आपल्या तयार करून झालेल्या आहे। त्यानंतर आपल्याला हुक्स लावण्यासाठी ज्या हुक्सला अटॅच करण्यासाठी आपल्याला आकार द्यायचे। व्ही आकाराचा आकार हा येणार आहे, 5 पॉइंट आपल्याला द्यायचे, म्हणजे सेंटर काढून आपल्याला ते 5 पॉइंट द्यायचे आणि आकार देऊन घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला लूपसाठीचे आकार देखील तयार करून झालेले। दोघंही पार्ट आपले हे फ्रंटचे तयार करून झालेले। त्यानंतर बॅक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अस्तर हे बॅक पार्टवर ठेवायचे आणि
त्या बॅक पार्टच्या नेकला देखील आपल्याला अंडरग्राउंड शिलाई टाकायची आहे. त्यासाठी पिना अटॅच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तो बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकत यायची. त्यानंतर आपल्याला अस्तरचा नेक हा कटिंग करून घ्यायचा आहे. त्याला कट्स द्यायचे आणि खालच्या दिशेच्या कमरेच्या भागाला देखील आपल्याला हाफ इंचांनी पॅक करायचे, म्हणजे शिलाई टाकून घ्यायची आणि ब्लाऊजला अशा पद्धतीने उलटवून घ्यायची. नेकवर आपल्याला पॅक टिच म्हणजे शिलाई टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने नेकला शिलाई टाकून झालेली आहे आणि खालच्या दिशेच्या कमरेला देखील आपल्याला वरून शिलाई टाकायची, म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते. आणि त्यानंतर आपल्याला मागच्या पार्टला देखील टक्स टाकायचे. टक्स हे नेकपेक्षा खाली येतील अशा पद्धतीने टक्स टाकायचे असतात. 4.5 इंचाचे टक्स किंवा 5 इंचाचे टक्स देखील आपण या पार्टला घेऊ शकतो. म्हणजेच जशी गळ्याची हाईट असते त्यानुसार आपल्याला टक्स हे गळ्याच्या खाली येतील अशा पद्धतीने आपल्याला टक्स हे घ्यायचे असतात. अशा पद्धतीने दोघेही टक्स आपले टाकून झालेले. त्यानंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचे शोल्डर आपल्याला पॅक करायचे. एक्स्ट्रा असलेला मागच्या भागाचा जो पीस होता तो मी कट केलेला आहे. त्यानंतर शोल्डर अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे दोघेही पार्टचे. डबल शिलाई टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आर्मोलला म्हणजे अस्तर आणि पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी दोघंही 4ही बाजूचे आर्मोल आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायचे. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला असा दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे. स्लीव्जसाठी देखील नेट खाली ठेवायचे आणि अस्तर त्यावर घ्यायचे आणि खालच्या दिशेने काटाला स्लीव्जला हाफ इंचांनी अंतर सोडून शिलाई टाकायची. अशा पद्धतीने दोघंही साईडच्या स्लीव्जचे काट पॅक करून झाले. स्लीव्जला पलटवून घ्यायचे आणि वरून शिलाई टाकत यायची. म्हणजे काटाला शिलाई टाकायची, दोघंही स्लीव्जला आपल्याला सेम प्रोसेस करायची. त्यानंतर आपल्याला जो पीसचा जो डिझायनर पीस होता तेथून आपण जो स्लीव्जसाठी आकार काढलेला आहे तो अशा पद्धतीने त्याला कट्स द्यायचे आणि स्लीव्जचे सेंटर काढून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजे स्लीव्जचे सेंटर आपल्याला समजेल आणि त्या आकाराला आपल्याला हाफ इंचांनी मध्ये फोल्ड करून स्लीव्जवर अशा पद्धतीने शिलाईनुसार आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्लीव्जवर तो आकार टिचिंग करून झालेला आहे, शिलाई टाकून झालेला आहे. दोघंही स्लीव्ज आपल्याला अशा पद्धतीने टिचिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजवर स्लीव्ज जॉईंट करायची आहे. म्हणजे स्लीव्जचा सेंटर आणि ब्लाऊजचा जो शोल्डरचा सेंटर आहे त्यावर स्लीव्ज ही जॉईंट करून अशा पद्धतीने सेंटरपासून आपल्याला स्लीव्जला शिलाई टाकत यायची. दोघंही साईडला आपल्याला सेम प्रोसेसने स्लीव्ज जॉईंट करायची. दोघंही साईडच्या स्लीव्ज आपल्या जॉईंट करून झालेला आहे. म्हणजे स्लीव्जचा सेंटर हा एकच असतो आणि शोल्डरचा सेंटर देखील एकच असतो अशा पद्धतीने स्लीव्ज लावली तर. त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्लीव्जपासून आपल्याला साईड फिटिंग करत यायचे आणि कमरेपर्यंत आपल्याला ती स्लीव्जला शिलाई टाकायची. म्हणजेच पुढच्या दिशेने आपल्याला आधी शिलाई टाकायची आहे. म्हणजेच फोल्डिंगच्या फिटिंगची शिलाई ही ह्या ब्लाऊजला असणार आहे. दोघंही साईडला सेम प्रोसेस करायची आहे फिटिंगची शिलाईची. अशा पद्धतीने आपण आधी फिटिंगची शिलाई देणार आहोत फ्रंट साईडला शिलाई टाकत येऊन. एक्स्ट्रा असलेला भाग कटिंग करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाजूचा. त्यानंतर फोल्डिंग करायचे आणि शिलाई टाकत यायचे. अशा पद्धतीने आपल्याला काटावर शिलाई टाकायची आधी. त्यानंतर आपल्या बॉडी मेजरमेंटनुसार पॉइंट देऊन कमरेला परत चेस्टच्या म्हणजेच आर्मोलच्या बाजूला देखील आपण पॉइंट देऊन मग शिलाई टाकून घेणार आहोत. एक्स्ट्राची मार्जिंग सोडलेली आहे त्यासाठी एक्स्ट्राच्या शिलाई ही येणार आहे. अशा पद्धतीने आपल्या दोन शिलाई टाकून झालेल्या आहे आधी. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 9 वर मार्क करायचे. त्यानंतर कमरेचे माप देखील आपल्याला काढून घ्यायचे. टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि कमरेला देखील आपल्याला पॉइंट द्यायचा आहे.
म्हणजे दोघही साईडला आपल्याला एक एक इंचांनी परत शिलाई टाकायची आहे. अशा पद्धतीने खळूने ड्रॉ करायचे वरच्या दिशेपासून तर खालच्या कमरेच्या दिशेपर्यंत. आपल्याला दोघही साईडला आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचे, म्हणजेच आपली ही फिटिंग व्यवस्थित अशी होणार आहे मार्क केलेल्या साईडला. आणि भाईचं देखील आपल्याला दंडगेर हा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिलाई टाकायची मार्क केलेल्या भागावर, म्हणजेच तुम्हाला दाखवण्यासाठी खळूने ड्रॉ केलेले. अशा पद्धतीने फिटिंग देखील खूप छान पद्धतीची होते आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची होते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. अशा पद्धतीने आपले हे ब्लाऊज शिवून झालेली आहे. परफेक्ट असे हे माप आलेली आहे कमरेचे आणि ब्लाऊज देखील कस्टमरला खूप सुंदर असे झालेले आहे. म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे ब्लाऊज माझ्या कस्टमरने घातलेले. अशा पद्धतीने ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतोय. कमेंट करून सांगा ब्लाऊज कसे वाटले आणि तुम्हाला जो भाग समजला नसेल तो देखील सांगा, म्हणजेच तुम्हाला त्या भागाचा व्हिडिओ करून दाखवला जाईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.